नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली असल्याने संभाव्य दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे अनेक ठिकाणी पाणी संकट निर्माण झालं असून त्यामुळे राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती ओढवली असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणामध्ये आवश्यक प्रमाणात पाणी साठा नाही विक्रमी पाऊस असणाऱ्या सुरगाणा व पश्चिमपट्ट्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने पश्चिम वाहिनी नद्यावरील धरणक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने परिणामी धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाही नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील समूहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर पवार यांनी म्हटलेले आहे यावर्षी खरीप पेरणीसाठी आवश्यक प्रमाणात पाऊस झाला नसल्याने अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरण्या केलेल्या आहेत मात्र पेरण्या झाल्यानंतर पुन्हा पावसात झालेल्या खंडामुळे पिके करपली असून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे जिल्ह्यातील चोपण मंडळामध्ये अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे अशा चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी तसेच शासनाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा काढलेला आहे राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे तरी देखील परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता शासनाने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती मदत व नुकसान भरपाई देण्याबाबत निर्देश करावेत तसेच ही एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा असे निवेदनही दिल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी कळविलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकर अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र